नमस्कार, बेबी नीड्स मम्मा या माझ्या चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी एक नवीन विषय घेऊन आलेला आहे, तो म्हणजे मुलांना वाफ देणे किंवा मुलांना शेक देणे. मित्रांनो, मुलांना वाफ देणे किंवा शेक देणे असं म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं ते म्हणजे पाण्याची वाफ, किंवा डॉक्टरकडून आता नवीन इलेक्ट्रिकल ज्या मशीन निघालेल्या आहेत त्याच्या थ्रू दिलेल्या वाफ. म्हणजे ती कशा असतात ते मी तुम्हाला दाखवते. बाजारात लहान मुलांना ह्या अशा मशीन मिळतात की ज्यांनी आपण लहान मुलांना हे वाफ देतो. म्हणजे अशी एक पाईप जोडला जातो आणि हा मास्क असं लहान मुलांना हे नाकाला लागून ही मशीन चालू केली की त्यात ऑटोमॅटिक वाफ तयार होते. म्हणजे हे झालं, अशा ऑटोमॅटिक वाफ तयार होते. काळ बदलत चालला आहे, त्याप्रमाणे आपणही बदललं पाहिजे. सध्या आपण 21व्या शतकात पदार्पण केलेलं आहे, त्याच्यानुसार माणूस जवळ दिवसेंदिवस माणसाची ही प्रगती होत आहे. अगदी बरोबर. त्याच्यानंतर मुलांना वाफ देणं असं म्हटल्यानंतर अजून एक आपल्याला गोष्ट आठवते, ती म्हणजे अशी मशीन. ह्या मशीनमध्ये खाली पाणी टाकलं, ही लावली, स्विच चालू केला, ऑन केला की ऑटोमॅटिक ह्याच्यातून वाफ यायला चालू होते. बरोबर, अगदी बरोबर मित्रांनो. पण आज मी ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे ती गोष्ट काही निरालीच आहे. म्हणजे आज मी ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे ती यूट्यूबवर पहिल्यांदाच कोणीतरी ह्या विषयावरती बोलणार आहे. मित्रांनो, वाफ आपण डॉक्टर जेव्हा मुलांना जेव्हा सर्दी होते किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत जेव्हा कुणालाही सर्दी होते तेव्हा डॉक्टर सगळ्यात आधी सांगतात की पाण्याची वाफ. आता नवीन नवीन असे प्रोडक्ट निघालेले आहेत त्याच्या थ्रू आपण वाफ घेत असतो. अगदी बरोबर. पण पूर्वीच्या काळी असे मशीन होते का? होते? नव्हते. असे मशीन नव्हते तेव्हा काय बरं करत असतील? तर काय करत असतील, पातेल्यात पाणी घेत होते, गॅसवरती ते खळखळ तापवत होते, एक टॉवेल घेऊन तो आपण मान खाली घालून ते आपण वाफ घेत होतो. बरोबर. पण ह्याच्याही मागे आपण काय करत होतो? जेव्हा पाण्याची वाफ तयार होते हे लोकांना माहीत नव्हतं, किंवा जे शेकत होते. शेकण्यासाठी नवीन नवीन असे प्रोडक्ट निघाले आहेत, तेही मी तुम्हाला दाखवते की आपण जेव्हा शेकतो तेव्हा कशा प्रकारे शेकतो. जेव्हा आपल्याला शेकायचं असतं छाती किंवा पाठ जेव्हा शेकायची असते तेव्हा अशी बाजारात पिशवी मिळते, ज्यात आपण गरम पाणी उकळतं पाणी त्याच्यामध्ये भरलं की ती पाणी पिशवी तापते आणि त्याच्या थ्रू आपण छातीला किंवा डोक्याला किंवा पाठीला हा शेक घेत असतो. बरोबर. पण ह्याच्याही आधी काय करत असतील बरं लोक? तर आपण आज जो विषय बोलणार आहेत ते म्हणजे माझ्या आजी सासूबाई जो काही उपाय वापरत होता त्याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. आज मी माझी पंजे आजी, माझी आजी ज्या पद्धतीने शेकत होत्या त्या तो उपाय हा वेगळाच आहे बरं का. काय आहे उपाय? तर त्या खापर माहिती आहे खापर? खापर हे आपल्या आई वडिलांना किंवा आपल्याला माहीत असेल, पण येणाऱ्या माझी जी येणारी पिढी आहे माझ्या विहांना खापर माहीत असेल? कौल माहीत असेल? कदाचित नाही. पण जसे कौल ह्या कौलाने त्या शेकायच्या. कौल म्हणजे काय तर मी तुम्हाला दाखवते. आता कौलामध्येही दोन प्रकार आहेत ना. कौलामध्ये हा एक प्रकार आहे, म्हणजे आता नवीन कौलारू घर म्हटलं की असे बाजारात कौल मिळतात. हे कौल हे बघा केवढं हेवी आहे. हे शेकायचं? तुम्ही म्हणताल की वेळी आहे का ही हे शेकायचं? नाही बरं का मित्रांनो. माझी आजी सासूबाई किंवा माझी आजी ज्या वेगळ्या ह्यानी शेकत होते ते म्हणजे खापर होतं, जे आत्ता कदाचित बघायलाही मिळणार नाही. ते खापर कसं होतं ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हे आहे खापर. ह्याला तुम्ही कौल म्हणतात, ह्याला कौळही म्हणतात किंवा ह्याला खापरही म्हणतात. मित्रांनो, ह्याचा शेक खूप छान बसतो बरं का. माझी आजी जेव्हा लहान होती, माझ्या आजी सासूबाई जेव्हा होता तेव्हा त्या काय करायच्या, ह्या कौल गॅसवरती कडक तापवायच्या. अगदी आपल्याला सोसवेल, आपल्याला सहन होईल एवढा तो गरम करायचा. गरम केल्यानंतर एक सुती कापड किंवा कॉटनच्या कापडामध्ये किंवा कदाचित तुम्ही जुना एखादा टॉवेल असेल तर त्याच्यात तो गुंडाळून घ्यायचा आणि मुलांना त्यांनी शेकायचं. अगदी सुंदर असा शेक बसतो.
खरंच बसतो. आज मी तुम्हाला हा उपाय करून बघा असं म्हणू शकत नाही, कारण कौलाची घर गेली त्याच्यानंतर पत्र्याची घर आली, पत्र्याची घर गेली त्याच्यानंतर स्लॅबची घर आली, स्लॅबच्या घरानंतर आता झालं फ्लॅट मध्ये रूपांतर, आणि फ्लॅट मधल्या रूपांतर आता झाले बंगलेरो हाऊस मध्ये. कधी हे खापर बघायला मिळणार, कधी हे कौल आपल्याला मिळणार, हे वेगळी गोष्ट. पण मी तुम्हाला हा उपाय आता करून बघा असं सांगू शकत नाही. पण ज्यांना शक्य आहे, जे खेडेगावात राहतात किंवा ज्यांच्या ज्यांना हे कौल मिळणं शक्य आहे, त्यांनी हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो. अगदी सुंदर असा उपाय आहे. मी माझ्या बाळाला अजूनही हा उपाय करते, इवन मलाही तो उपाय करते. आमच्या कुटुंबाला त्याचा खूप छान फरक पडतो. म्हणजे डोकं दुखत असेल, तुमची छाती गरगर करत असेल, तुमची पाठ दुखत असेल, तर ह्यानी नक्की शेका, खूप छान असा फरक पडतो. मित्रांनो, काळ हा बदलत चालला आहे, काळानुसार आपणही बदललं पाहिजे. पण जुन्या गोष्टींची कधीतरी आठवण काढावी ना. जुन्या गोष्टी हा आपण विसरत चाललेलो आहो. आजीबाईच्या बटव्यातला हा सगळ्यात जुना उपाय आहे, नक्की करून बघा. खूप अगदी सुंदर असा उपाय आहे, पण हा कौलच मिळणं हा अवघड आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की हा उपाय करून बघा. खूप छान असा उपाय आहे, ह्यांनी तुम्हाला नक्की फरक जाणवेल. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.